सफाई कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने कामगार कर्मचारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळावा पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. या मेळाव्यास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज सर्वप्रथम मी आपल्याला सफाई कामगारांच्या या बलिदान दिनानिमित्त आपल्या सर्वांना मी इथे शुभेच्छा देतो. आज या इथे कामगार कर्मचारी मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे. खरोखरच कर्मचारी मेळावा हा अत्यंत महत्त्वाचा असा असतो. जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये असलेले रुसवे फुगवे कोणत्याही प्रकारचे समज गैरसमज हे तोपर्यंत हे स्पष्ट होऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्याला आपली ताकद कळू शकत नाही आणि त्यासाठीच म्हणून आपण एकत्र येणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत मग कामगार कायदे हे कोणत्या दिशेने चालू आहे, काळ हा कोणत्या दिशेने चालू आहे हे आपल्याला कळू शकत नाही आणि त्यासाठीच एकत्र येणं हे आवश्यक आहे. आपण एकत्र आहोत हीच एक ताकद असते आणि ह्या ताकदीमुळेच समोरच्याला त्याची दखल घ्यावी लागते. लोकशाहीचा आज शेवटी आपण लोकशाहीमध्ये जगतो. लोकशाहीमध्ये जोपर्यंत दखल घेतली जात नाही तोपर्यंत नक्की सुद्धा आपल्याला आपले हक्क हे भेटू शकत नाही. आपल्या या इथे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी ही तोपर्यंत होऊ शकत नाही. म्हणूनच अशा प्रकारचे मेळावे ही काळाची गरज असते आणि या इथे आज राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या या पनवेल महानगरपालिकेच्या युनिटने हा कामगार कर्मचारी मेळावा हा या इथे आयोजित केलेला आहे. मला वाटतं हा सातवा हा मेळावा आहे. खरोखरच नियमित स्वरूपामध्ये केले जातात. एक संत या पनवेलच्या ह्या सर्व युनिटबद्दल खरोखरच सर्वांचंच एक चांगलं असं मत आहे. पनवेल नगरपालिकेची पनवेल महानगरपालिका होताना मुळामध्येच पनवेलचा जो विकास होत गेला पनवेल तालुका आणि उरण तालुका या इथे ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये या परिसराचं नागरीकरण होत होतं, नागरीकरण होत असताना या इथे ह्या नागरीकरणामध्ये एक सुसूत्रता असावी. शेवटी नागरीकरण आणि विकास या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जर आपल्याला विकास हवा असेल तर त्याच्यासाठी सुनियोजितपणा हा अत्यंत आवश्यक असतो आणि त्यासाठीच या इथे मुळामध्येच एक मोठ्या प्रमाणामध्ये पनवेल नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, त्याच्याचबरोबर PWD आहे, MSRDC आहे, रेल्वे आहे, आणखीन त्याचबरोबर असे अनेक आणि अनेक असे विभाग या इथे काम करत असतात. यांच्यामध्ये जोपर्यंत सुसूत्रता नसेल तर मग या इथे विकास करता येणं हे अशक्य होते आणि त्या वेळेमध्ये आज आपण ज्या प्रकारे पाहतो की कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ या इथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात झालं, विकास झाला असं आपण बोलू शकत नाही. बिल्डिंगही मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या राहिल्या परंतु सोयीसुविधा या भेटू शकल्या असं बोलू शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आजही त्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथे अतिशय बेशिस्त तिथे आहे आणि त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांना त्यांचे हक्काच्या संदर्भात सोयीसुविधा भेटण्यावरती होत असतो आणि म्हणून माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी इथे महानगरपालिका स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न चालू केले आणि माननीय आमदार महेश बालदीजी, माननीय मंत्री महोदय, माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या कष्टाच्यामुळे या इथे महानगरपालिका येऊ शकली.